विद्यार्थी मित्रांनो, सजीवामधील जीवन प्रक्रिया या आपल्या पाठामध्ये वनस्पतीमधील पाण्याचे वहन कशा प्रकारे होतं हे आपण एका प्रयोगाद्वारे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, एका ग्लासमध्ये पाणी घेऊया आणि त्यामध्ये सॅफ्रॉनिनचे काही थेंब टाकूया. आता या रंगीत झालेल्या पाण्यामध्ये तेरडा ही लहान वनस्पती तिच्या मुळासह आपण ठेवणार आहोत. ही वनस्पती 2 ते 3 तास त्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर कालांतराने असं लक्षात येतं की या वनस्पतींच्या पानांचा रंग बदललेला दिसतो. ही जी क्रिया आहे या क्रियेला मूलदाब असे म्हणतात.